हरिओम, माझं नाव रोहिणीवीरा विकास पाटील. मी मनेरमाळ उपासना केंद्र कोल्हापूर. 1998 पासून माझे आई बाबा बापूंच्याकडे येत होते. आम्ही लहान होतो त्यावेळेला, म्हणजे अगदी 4-5 वर्षाचे असू. त्यामुळे आम्हाला काय एवढं कळत नव्हतं, अगदी नवीन नवीन सुरुवात होती. पण आमचं पूर्ण लहानपण म्हणजे बापूंच्या ह्याच्यातच गेलं, बापूंच्या वातावरणातच गेलं. म्हणजे उपासनेला जायचं, त्यांचे पादुका पूजन असायचे, त्यामध्येच गेलं आमचं सगळं. पण जसं जसं मोठं होत गेलो, म्हणजे बापू म्हणजे कोण आहेत, काय आहेत, हे सगळं समजत होतं आणि समजायला लागलं. त्याच्यानंतर म्हणजे जसं जसं पुढं गेलो, कॉलेज, शैक्षणिक आयुष्य आमचं सगळं पूर्णपणे त्याच्यामध्ये आम्हाला अनेक म्हणजे अनेक अनुभव आले बापूंचे. त्यातला एक अनुभव मी सांगते. फर्स्ट म्हणजे 2020 माझ्या मुलीच्या डिलेवरीचा. 24 मे 2020 माझी डिलेवरी झाली आणि मला एक छान गोंडस मुलगी झाली. तिचं नाव आहे नित्या. आणि सगळं डिलेवरी वगैरे म्हणजे सिझेरियन करावं लागलं, काही कॉम्प्लिकेशन्स आले होते डिलेवरीमध्ये. त्यामुळं झालं, डिलेवरी झाली, मुलगी झाली, सगळं व्यवस्थित झालं. तिसऱ्या दिवशी डॉक्टर जे पेडियाट्रिक डॉक्टर असतात ते चेक करायला आले आणि तिचा पहिला डोस होता. त्यांनी चेक केलं बाळाला, डोस दिला, अगदी मग बाळ नॉर्मल आहे, काही प्रॉब्लेम नाही म्हणून सांगितलं. ठीक आहे, आम्ही निवांत होतो. पण तेव्हाच एक प्रॉब्लेम सुरू होता की बाळाला दूध पिता येत नव्हतं अंगाचं, म्हणजे फीडिंग करता तिला घेता येत नव्हतं. त्यामुळं ते रडत होतं आणि त्याचं पोट पण भरायचं नाही. बरं, मग ठीक आहे, झालं. हे हा प्रॉब्लेम सुरूच होता 5 दिवस. मग 5 दिवस झाले, डिस्चार्ज मिळाला आम्हाला, आम्ही घरी आलो. मग घरी आल्यानंतर बाळ झोपलं, शांत झोपलं 1-2 तास. त्याच्यानंतर जे उठलं आणि ते कंटिन्युअस रडत होतं, कंटिन्युअस म्हणजे थांबतच नव्हतं, खूप रडत होतं. म्हणजे नक्की त्याला काय, एकतर दूध पिता येत नव्हतं, त्याला भूक आवरत नव्हती आणि खूप रडत होतं. आणि रडून रडून त्याला दिवसभर संध्याकाळी असं 6 वाजता वगैरे त्याला खूप ताप आला, ती खूप रडत होती. मग शेवटी आम्ही दवाखान्यात जायचं ठरवलं. म्हटलं आता काय थांबण्यात अर्थ नाही, दवाखान्यात नेऊया. आणि त्या दिवशी 5वा दिवस होता, 5वी होती, घरी 5वीची पूजेचं सगळं सुरू होतं. तो गोंधळ सुरू होता, इकडं हिचं रडणं सुरूच होतं, काही सुचत नव्हतं. मग शेवटी आम्ही डॉक्टरांकडे गेलो आणि त्यात काय झालं, जे तिला चेक करायला आले होते डॉक्टर, मी म्हटलं त्यांना आता हिस्ट्री माहिती आहे बाळाची, त्यामुळं आपण त्यांच्याकडेच त्यांना दाखवूया. मग दाखवल्यानंतर गेलो आम्ही डॉक्टरांच्याकडे गेलो. माझ्याबरोबर आपल्या संस्थेतल्या रंजनावीरा होत्या, त्यांना घेऊन गेलो. आई घरी होती कारण की पूजेचं तयारी करायची होती. घेऊन गेलो. त्याच्यानंतर मग बाळाला चेक केलं, त्यांनी वेट वगैरे चेक केलं. बाळाचं वेट आधी 2.5 किलो होतं, ते 2 किलो झालं होतं, म्हणजे एकदम 500 ग्रॅम कमी झालं होतं. आणि डॉक्टर म्हणायला लागले हे 10 दिवसात जेवढं वेट कमी व्हायला लागते ते तिचं 3 दिवसातच कमी झाले. म्हणजे ह्याला 10 दिवस गेल्यावर म्हणजे कमी होतंच वेट, पण ते तिचं 3 दिवसातच कमी झालं, एवढं कसं काय कमी झालं तिचं वेट. मग बाळ थोडंसं असं सुन्न पडल्यासारखं वाटत होतं त्यांना. आणि त्यांनी कपडे वगैरे काढायला लावले तिचे, चेक केले तर असे थोडे थोडे पिवळे डाग दिसत होते तिच्या अंगावर. मग ते म्हणायला लागले हिला कावीळ झाली आहे, म्हणजे जास्त दिसतीये प्रमाणात, तुम्ही बघितलं नाही काय. कारण की एवढं काही दिसत नव्हतं, म्हणजे थोडीफार प्रमाणात असते हे माहीतच होतं. मग डॉक्टर म्हटलं आपण एक काम करूया, आपण हिचे ब्लड टेस्ट करूया सगळे. ठीक आहे म्हटलं, माझे मिस्टरांची लॅब आहे, ते स्वतःच ब्लड टेस्ट करतात. त्यामुळं मग ते आले, त्यांना बोलवलं, त्यांनी ब्लड कलेक्ट केलं आणि ते घेऊन गेले. आणि ते मग डॉक्टर त्यावेळेला आम्हाला म्हणत होते की जर कावीळ जास्त आली, म्हणजे 10 किंवा 15 वर आली, अगदीच तिचा 5वा दिवस होता, त्यामुळं जर जास्त आली तर तिला ॲडमिट करावं लागेल, NICU मध्ये ठेवावं लागेल. मग आम्हाला खूप भीती वाटत होती, आत्ता 5वा दिवस फक्त, अजून लहान आहे बाळ, तिला नीट दूध पण पिता येत नाही अजून, आणि कसं होणार. आम्ही सगळे टेन्शनमध्ये होतो. इकडं असं अक्षरशः रडू येत होतं, म्हटलं बापू हे काय चाललंय. आणि त्यात पहिली डिलिव्हरी म्हटल्यावर कसं काय सांभाळायचं काहीच अनुभव नव्हता. मग हे गेले, रिपोर्ट्स आले. रिपोर्ट्स होते 6 पॉईंट समथिंग काहीतरी कावीळीचा रिपोर्ट आला, म्हणजे ती नॉर्मल होती, तेवढी असतेच. ठीक आहे, मग डॉक्टरांना दाखवले. डॉक्टर म्हणले नाही, एवढी कमी असणं शक्यच नाही, तुम्ही परत एकदा दुसऱ्या लॅबमध्ये जाऊन रिचेक करा. ठीक आहे, मग म्हटलं काय चालू आहे बापू हे सारखं सारखं माझ्या बाळाच्या पाठीमागं. आणि मी मम्मीचे फोन येत होते घरून, मी रडतच होते. मम्मी म्हटली काय नाही बापू आहेत ना, तू नामस्मरण कर, बापूंना प्रेयर कर, रामरक्षा. मग आम्ही रामरक्षा वगैरे म्हणत होतो. रंजनावीरा होत्या सोबत, त्या सांगत होत्या रडू नकोस, आहेत ना बापू, आहेत ना आपले. मग नंतर परत हे ते रिपोर्ट्स घेऊन, म्हणजे ते ब्लड घेऊन सॅम्पल दुसरीकडे गेले. दुसरीकडे चेक केलं तर बापू कृपेने परत रिपोर्ट नॉर्मलच आला. आणि म्हणजे परत दाखवला, मग डॉक्टर म्हटले ठीक आहे आपण बघूया, म्हणजे तुम्हाला
काय वाटतंय बघा, म्हणजे आणि काय तिला त्रास वाटला तर तुम्ही परत घेऊन या. पण बाळ नॉर्मल झालं होतं, म्हणजे नॉर्मलच होतं, काही टेन्शनची हे नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी आमची एक चुकी झाली की आम्ही जे आमचे ओळखीचे पेडियाट्रिक होते त्यांच्याकडे जायचं सोडून जे तिला हिस्ट्री माहिती आहे म्हणून त्यांच्याकडे गेलो, म्हणजे जे चेक करायला आले होते तिसऱ्या दिवशी. मग जेव्हा आम्ही ते रिपोर्ट्स आणि बाळाला घेऊन आमच्या ओळखीच्या डॉक्टरांकडे गेलो तेव्हा डॉक्टरांनी रिपोर्ट्स बघितले आणि बाळ पण बघितलं, म्हटलं कुठं काय प्रॉब्लेम नाही आहे, नॉर्मल आहे बाळ, तुम्ही काय टेन्शन घेत आहे. आणि त्यात मेन म्हणजे बाळाला फिडिंग करता येत नव्हतं, दूध घेता येत नव्हतं. मी डॉक्टरांना सांगत होते, डॉक्टर अहो दूध पितच नाही ती, अंगावरचं दूध पितच नाही, रडते सारखं. डॉक्टर म्हटले अहो प्रयत्न करावेच लागतात, जरा प्रयत्न करा असं म्हटले. मग ठीक आहे म्हटलं आणि मग गेलो आम्ही घरी. आणि मोठी आईला आणि बापूंना पण प्रार्थना केली की बाळ दूध पिऊ दे, कारण की शेवटी आईचं दूध ते आईचं दूध असतं. मग आम्ही मोठ्या आईला पण प्रार्थना केली, मोठी आई माझ्या बाळाचं पोट भरू दे आणि ती दूध पिऊ दे. आणि बरोबर सातव्या दिवशीपासून तिला दूध प्यायचं कळायला लागलं आणि तिनं दूध घेणं सुरुवात केलं, ती दूध प्यायला लागली. आणि सगळे म्हणजे असे एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होत गेले, ते फक्त बापू कृपेमुळे. आणि तसंच तो काळ होता कोविडचा मेन, म्हणजे 2020. आणि आम्ही जेव्हा दवाखान्यात होतो त्यावेळेला म्हणजे त्यावेळी कंडिशन इतकी डेंजर होती की कोण कोणाच्या घरी जात नव्हतं, येत नव्हतं, किंवा कुठल्या हॉटेल्स रेस्टॉरंटमध्ये जायचं ते पण प्रॉब्लेम होता, कारण की लगेच कॉन्टॅक्टमध्ये आलं, हे आलं, असं सगळं चालू होतं. त्यावेळी आम्हाला आमच्या डब्याची सोय, कारण की आई एकटीच होती घरी, त्यामुळं डबा करणं, माझं बघणं हे शक्य नव्हतं तिला. त्यामुळं मग त्या डब्याची सोय दोन्ही टायमाची आपलेच एक बापू भक्त रंजना विरा यांनी केली. त्यामुळे बापूंनी आम्हाला कोविडच्या काळात आणि माझ्या डिलिव्हरीच्या काळात काहीच अडचण आली नाही, हे सगळं बापूंमुळेच शक्य होऊ शकलं. त्यामुळे मी बापूंची खूप ऋणी आहे आणि असेच अनुभव ते देत राहतील आणि अशीच कृपा आमच्यावर ठेवत राहतील अशी अपेक्षा. हरिओम श्रीराम अंबज्ञ.